नमस्कार। महाविकास आघाडीचं जेव्हा सरकार होतं, उद्धव ठाकरे त्याचे मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी एक निर्णय घेतला होता की सुपरमार्केटमध्ये वाईन विक्री केली जाईल, ज्याच्यातून अबकारी कर प्रत्येक बॉटलमागे 10 रुपये घेतले जातील, जेणेकरून शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव भेटेल, ह्या हेतूने त्यांनी निर्णय घेतला असं त्यांचं म्हणणं होतं। जवळजवळ 5 कोटी रुपये त्यामधून नफा होईल असंही त्यांचं धोरण होतं। परंतु तत्कालीन जे विरोधी पक्षनेते होते, भाजप होता विरोधी पक्षामध्ये, त्यांनी एकदम थैथयाट चालू केला। मग त्यांनी मद्यालय बनवायचे आहेत का देवालय बनवायचं आहेत याच्यावरती भरपूर असे आंदोलन केले, टीका इतकी करण्यात आली की त्यांना तो निर्णय मागे घ्यावा लागला। परंतु आता काय झालंय, 19 तारखेला सरकारने जी आर काढलेला आहे, जी आर तुम्ही इथे पाहू शकता की तो जी आर काढलेला आहे। त्या जी आर मध्ये त्यांनी एक कमिटी बसवलेली आहे। कमिटी कशासाठी असेल, तर कमिटी आहे की सध्या बीअरची विक्री करतो, काही टॅक्स वाढवले होते त्याच्यामुळे बीअरची विक्री कमी झालेली आहे, त्याचं माहिती काढण्यासाठी त्यांनी काही अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे। तर अधिकारी कोण आहेत ते आपण पाहूयात, अधिकारी कोणते कोणते आहेत या कमिटीमध्ये। अपर मुख्य सचिव राज्य उत्पादन शुल्क गृह विभाग मंत्रालय मुंबई हे अध्यक्ष असतील त्याचे, आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य हे सदस्य आहेत, उपसचिव ऑल इंडिया ब्रुवरीज असोसिएशन प्रतिनिधी सदस्य आहेत हे दोन्ही पण, व सदस्य सचिव मध्ये अपर आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई यांची 5 लोकांची यांनी एक कमिटी केलेली आहे। कमिटी कशासाठी आहे ते पाहूयात। बियरवरील उत्पादन शुल्कात वाढ करण्यात आली, त्यामुळे विक्रीत घट झाली। देशी विदेशी दारूमध्ये मद्यकांचे प्रमाण बियरपेक्षा अधिक असते आणि बियरची किंमत अधिक असल्याने ग्राहक देशी विदेशी मद्याला पसंती देत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे, त्यामुळे बियरची विक्री घटली। अशा अडचणी बियर उद्योगाच्या प्रतिनिधी आहेत त्यांनी शासनाकडे मांडल्या होत्या। त्याच्यामध्ये उत्पादन शुल्क कमी केलेल्या राज्यामध्ये बियरच्या विक्रीत वाढ झाली आहे हे लक्षात घेऊन शासनाने समिती स्थापन केली। आपण जे नाव पाहिले आता 5, त्यांची ती समिती आहे, ती आता त्याच्यावरती स्टडी करणार आहेत। म्हणून उद्धव ठाकरेंनी जी आधी वाईन विकायची जी परमिशन दिली होती किंवा जो जी आर काढला होता वाईन विक्रीवरील सुपर मार्केटमधून, माहितीसाठी सांगतो, वाईनमध्ये एक्स्ट्रा कोणत्याही प्रकारची दारू मिसळली जात नाही, वाईन ही प्युअर असते, ती डायरेक्ट विकली जाते, त्याच्यामध्ये कोणतंही प्रमाण नसतं। बियरमध्ये तरी 8% मद्यालयाचं प्रमाण असतं किंवा दारूचं प्रमाण असतं, परंतु वाईनमध्ये असं कोणतंही प्रमाण नसतं। जी फळांपासून काढली जाते ती शरीरासाठी चांगली असते असं म्हटलं जातं, त्याचे व्हिडिओ तुम्हाला भेटून जातील। परंतु यांनी सध्या बियरची विक्री वाढावं म्हणून सध्या त्यांनी कमिटी स्थापन केली। जेव्हा उद्धव ठाकरेंनी निर्णय घेतला त्यावेळेस जे संस्कृती रक्षक होते किंवा भाजप होतं, या निर्णयाच्या विरोधात त्यांनी रान पेटवलं होतं। मंदिर हवे की मद्यालय अशा घोषणाही देत त्यांनी राज्य सरकारला धारेवर धरले। तोच भाजप आता राज्यात सत्ताधारी पक्ष आहे, पुन्हा राष्ट्रवादी आहे त्याला जोडीदार, पुन्हा शिवसेना आहे शिंदेची। मॉलमध्ये वाईन विक्रीला विरोध करणाऱ्या नेत्यांना आता लोकांनी अधिक बियर प्यावी म्हणून IAS अधिकाऱ्यांना कामाला लावले आहे। 19 ऑक्टोबरचा जी आर तुम्हाला आधी सांगितलेला आहे, तुम्ही पाहू पण शकता। म्हणजे IAS अधिकारी आता बियर राज्यातील कसे लोक पितील त्याच्यावरती स्टडी करून त्याचा अहवाल 1 महिन्यात सरकारला देणार आहेत। सरकार कसं 2 तंडाचं वागू शकतं यावरून आपल्याला समजून येईल। या बातमीवरती तुमचं काय म्हणणं आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, आवडल्यास लाईक नक्की करा।